भाजपाचे रवींद्र चव्हाण आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. डोंबिवली पश्चिमेमधून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि शक्ती प्रदर्शन करत रवींद्र चव्हाण हे आपला अर्ज आज दाखल करणार आहेत. आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि आज अनेक दिग्गज आपला उमेदवारी अर्ज भरतात आणि अशातच आता डोंबिवली पश्चिम या मतदारसंघामधून रवींद्र चव्हाण हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि त्यासाठीच जय्य तयारी करण्यात आलेली आहे आणि या रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलंय. मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले. दादा मोठा उत्साह या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय, काय सांगाल? आपल्याला माहीत आहे की हा मतदारसंघ जो आहे हा नेहमीच महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाई या सर्व पक्षातील असणारे कार्यकर्ते हा या मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने आहेत आणि महायुतीचा बालेकिल्ला असल्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की या मतदारसंघामध्ये महायुतीचा विजय हा नक्की आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या वेळेस शिवसेना आणि भाजप एकत्र होती, महायुती होती.